अमरावती से पुणे यह ट्रेन कोविड काल से बंद है, जिसके चलते यात्रियों को भारी दिक्कतों का सामना करना पड़ता है, जिसके चलते सांसद नवनीत राणा और राज्यसभा सांसद अनिल बोंडे की उपस्थिति में अमरावती पुणे ट्रेन नंबर 11406 को हरी झंडी दिखाकर पुणे के लिए रवाना किया गया। यह ट्रेन पुणे होते हुए वाशिम हिंगोली तक जाएगी। कोरोना से बंद हुई यह ट्रेन अब स्थायी रूप से नई ट्रेन सामान्य टिकट मूल्य के अनुसार चलेगी। 11405, 11406 पुणे अमरावती पुणे एक्सप्रेस अब द्वि साप्ताहिक रूप से चलेगी, जिसे हरी झंडी दिखाते हुए सांसदों के साथ भुसावर डिवीजन के DCM AK पाठक, रेलवे अधिकारी वाघ गोल्डे, अमरावती स्टेशन मैनेजर लोकरी, पुलिस अधिकारी संजय वर्मा, सिन्हा मीना चारदेव आदि रेलवे अधिकारी उपस्थित थे। अमरावती ते पुणे व्हाया लातूर ही ट्रेन, ही रेल्वे सुरू झालेली आहे आणि आज मला अतिशय आनंद होतो आहे की अमरावतीच्या लोकप्रिय खासदार नवनीत राणा आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांसह प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या आशीर्वादाने, त्याचप्रमाणे रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव यांच्या प्रयत्नाने, रावसाहेब दानवे रेल्वे राज्यमंत्री यांच्या प्रयत्नाने ही रेल्वे सुरू झाली आणि अमरावतीकरांना मराठवाड्याशी जोडणारी, पुण्याशी जोडणारी, पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारी ही अतिशय महत्त्वपूर्ण रेल्वे आहे आणि रोज संध्याकाळी 7:30 ही सुरू होणार आहे आणि या माध्यमातून मराठवाड्याला जी रेल्वेशी कनेक्टिव्हिटी नव्हती ती अतिशय सुंदररित्या मिळणार आहे आणि म्हणून मी माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, त्याचप्रमाणे रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव, रावसाहेबजी दानवे यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि अमरावती पुणे हा विद्यार्थ्यांसाठी, त्याचप्रमाणे युवकांसाठी, रोजगारासाठी अतिशय महत्त्वाची कनेक्टिव्हिटी आहे आणि त्यासाठी अगोदरच 10:50 ट्रेन जी डायरेक्ट अमरावती ते पुणे आहे, जी सकाळी 11:30 पोचते, ती तर रेग्युलर सुरू आहे, परंतु खासदार नवनीत राणा, मी आम्ही संयुक्त प्रयत्नाने जेव्हा विनंती केली तेव्हा ही मराठवाड्यावरून जाणारी रेल्वे सुरू झाली, त्याबद्दल शासनाचं, केंद्र शासनाचं, प्रधानमंत्र्याचं, रेल्वेमंत्र्याचं अभिनंदन आणि आभार मानतो आणि सर्व रेल्वे प्रवाशांना मनपूर्वक शुभकामना देतो। जय हिंद, जय भारत। आज आपण ती रिस्टार्ट परमनंट झालेली आहे हप्त्यातून दोनदा आणि आज त्याला बोंडे साहेब आमचे राज्यसभा मेंबर आणि मी आपण जे प्रयत्न केला जे कोविडचे पहिलेचा जो वेळ होता आज ती 20 तास घेत आहे पण आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्याला परत 17 तास करणार आहे जिथे लूज टायमिंग आहे। अमरावती वाशिम अकोला लातूर या मार्गाने निघणारी आणि आज त्याला सुरू केलं आणि तिथे पाठोपाठ जी रेग्युलर ट्रेन आहे अमरावती पुणे पुणे अमरावती जो रेग्युलर बेसिसवर चेअर कार चालता आहे तिथे रेग्युलर चालणार आहे पण हप्त्यामध्ये दोनदा आहे पण हिचं जे वेळ वाढलेला आहे त्याचाही वेळ आम्ही कमी करून घेणार आहे आणि हिच्यासाठी आमचे केंद्र शासन, आमच्या देशाचे प्रधानमंत्री, आमचे रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव साहेब आणि राज्यमंत्री दानवे साहेब यांच्याकडे जे पाठपुरावा मी कंटिन्यू केला आणि पुण्यामध्ये अभ्यास करणारे, नोकरी करणारे जे मुलं आहे त्यांच्यासाठी सगळ्यात जास्त बेनिफिट करणारी ही दोन्ही ट्रेन आहे। मला वाटते प्रयत्नाला देव भेटते आणि यश भेटते, त्याच पद्धतीने आम्ही प्रयत्न केले आणि पुण्यासाठी जे प्रॉब्लेम्स होत्या फेस्टिवलमध्ये जे बसेसवाले 4-5 हजार रुपये घेत होते, आत्ता या ट्रेन जे रेग्युलर चालू आहे त्याच्यामध्ये 250 रुपये आणि हे नॉर्मल जे रेग्युलर ट्रेन सुरू झाली आहे अमरावती वाशिम अकोला लातूर या मार्गाने ती सुद्धा हप्त्यात 2 तास झालेली आहे। मला वाटते केंद्राने प्रत्येक गोरगरिबांची जाण ठेवून, विद्यार्थ्यांची जाण ठेवून, त्यांच्या भविष्याचा विचार करून हे दोन्ही ट्रेन माझी अमरावती वरनं सुरू केली आहे, त्याच्यासाठी आमचे केंद्राचे प्रधानमंत्री, दोन्ही रेल्वे मंत्र्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद। थँक्यू। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट।